माझं नाव नरेंद्र पांडुरंगजी नांदूरकर, राहणार बहादुरा, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य म्हणून 2005 पासून जनतेनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, पहिले ईश्वर चिट्टीवर पहिल्यांदा 2005 ला, मग मी बिनविरोध आणि तिसऱ्यांदा ईश्वर म्हणजे चांगल्या मतांनी मताधिक्याने निवडून आलो, आणि चौथ्यांदी मी पॅनल उभं केलेलं ग्रामविकास पॅनल, आणि त्या ग्रामविकास पॅनलमध्ये ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला आणि एसटी पुरुष अशी एसटी कॅन्डिडेट असे 3 उमेदवार उभे केलेले आहे। आज जनता ही जनार्दन आहे आणि जनताला माहित आहे की जो आज 2005 पासून अनाधिकृत लेआउटमध्ये आम्ही जो विकास केलेला आहे, या विकासाचा चेहरामोहरा बदलण्याचं आम्ही जे काम केलेलं आहे त्याच्यावर विश्वास जनता ठेवणार आहे। मला माहित आहे की आम्ही 2005 पासून या अनाधिकृत लेआउटमध्ये रस्ते, पाणी, विद्युत, स्किल डेव्हलपमेंट, उपकेंद्र, एमएसईबीचं, अनेक प्रकारचे केंद्र सरकारच्या 309 प्रकारच्या योजना, राज्य सरकारच्या 109 प्रकारच्या योजना या बहादुरा, खरबे आणि गोदिशीम वाशियाकरिता आणल्या, आणि त्यांचं फळ म्हणून आम्हाला बहुमताने इथले नागरिक देतील या माझा विश्वास आहे, ठामपणाने विश्वास। आमच्या येथील ज्या एक डीपी प्लॅन तयार करून गटर लाईन, शोअर लाईन, क्रीडांगण आहे, खरबी येथील स्मशानभूमी याचं सौंदर्यीकरण करणे, तसेच जे राहिलेला विकास आहे, रस्ते आहे, अनेक ठिकाणी आजही रस्ते नाही, आणि त्या रस्ते नाही आणि पाण्याची आम्ही संपूर्ण पेरीअर्बन पाणीपुरवठा 288 कोटी रुपयाची योजना आणून संपूर्ण घरोघरी आम्ही नळ कनेक्शन दिलेले आहे। ज्या ज्या काही समस्या असतील नागरिकाच्या त्या समस्या सोडवण्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न करू, एवढं तुम्हाला गवाही देतो। ग्राम विकास पॅनल बहादुरा याचे उमेदवार सो किरण नरेंद्र नांदूरकर या ओबीसी महिला म्हणून यांचं चुनाव चिन्ह बॅट आहे, आणि माझे दुसरे उमेदवार एसटी कॅन्डिडेट बाबा रामलालजी कुंबरे यांचं चुनाव चिन्ह छत्री आहे, आणि आमचे तिसरे उमेदवार महिला, सर्वसाधारण महिला राखीव सो ज्योती बाबा बोकडे यांची कपबशी आहे। यांच्या चुनाव चिन्हासमोर प्रचंड बटन दाबून प्रचंड बहुमताने नागरिकांनी करावं ही या प्रसंगी मी सर्वांना विनंती करतो। नमस्कार, मी श्री भोजराज उर्फ बालू रमेशराव घोडमारे, वार्ड क्रमांक 6 उमेदवार आहो। मी सर्वसाधारण जनरल पुरुष म्हणून अ गटातून वार्ड नंबर 6 निवडणूक लढत आहे, आणि माझं चुनाव चिन्ह आहे नगारा। यापूर्वी माझ्यासमोर खूप मोठा टास्क आहे, कारण ही निवडणूक माझ्यासाठी प्रथम निवडणूक आहे। यापूर्वी मी कोणत्या प्रकारची उमेदवारी निवडणुकीमध्ये घेतलेली नाही आणि कोणत्या पक्षातर्फे मला उमेदवारी मिळालेली नाही। हा माझ्यासमोर नवीन टास्क आहे, आणि या टास्कमध्ये मला एक्झॅक्टली करायचं काय आहे, मी गोल माझा समोर ठेवलेला आहे। मला प्रत्येक वस्तीचा, प्रत्येक नागरिकाचा, शेवटच्या व्यक्तीचा संपूर्ण विकास, म्हणजे त्याच्या आवश्यक असणाऱ्या गरजा नीट त्याच्या पूर्ण झाल्या पाहिजे, हा माझा मोटो आहे। मला असं वाटते की मला जर उमेदवारी मिळाली आणि मला नागरिकांनी बहुमताने, प्रचंड बहुमताने निवडून दिलं, तर मला परिवर्तन म्हणजे सर्वात अगोदर मुलांसाठी, त्यांच्या शारीरिक म्हणजे फिजिकलसाठी क्रीडांगणे आणि त्यांच्या व्यायामासाठी पर्सनॅलिटीसाठी डेव्हलपमेंट करण्याची एक संधी मिळावी, त्यांना मिळाली पाहिजे। त्यासाठी मी त्यांच्या उपयोगाच्या वस्तू, साधनं, इक्विपमेंट अँड टूल्स त्यांच्यासाठी उपलब्ध करून देईल। मला असं सांगायचं आहे की गावकरी बंधूंना की ही उमेदवारी नव्याने मिळालेली आहे, आणि या उमेदवारीमध्ये मला जर त्यांनी साथ दिला आणि मला जर समोर काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं, तर मी त्यांच्यासाठी नक्कीच काही ना काही चांगलं करून दाखवील, आणि त्यांच्या हृदयामध्ये एक जागा करून नेहमीच तो मला आठवणीत राहील, अशा पद्धतीने काहीतरी वेगळं करून दाखवण्याची माझी इच्छाशक्ती आहे।